हरि ओम बापू, हरि ओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव प्रेमलता विरा सागवेकर. मी 6-7 सालापासून बापूंच्याकडे यायला लागले, पण त्याच्या आधी मी 77-76 साली प्रथम शिर्डीला गेले. त्यावेळेस मी साईंची लेख झाले आणि त्या दिवसापासून मी साईचरित्र आणि 11वा अध्याय वाचते. खूप आवडतो मला साईचरित्र आणि 11वा अध्याय वाचा. पण इतका वाचलं आहे पण मला तो त्यावेळेस कळलाच नाही कधी. आणि जेव्हा मी बापूंच्याकडे 6-7 सालाच्या नंतर आले तेव्हा तर मला 11वा अध्यायाचा अर्थ आणि साईचरित्राचा एक वाक्याचा अर्थ हळूहळू कळायला लागला. पण मला समजत नव्हतं मी कुठच्या सद्गुरूंच्याकडे जाऊ. आधी मला साई हवे होते, माझ्या सद्गुरूंच्यात माझे साई हवेत आणि साईचरित्र आणि 11वा अध्याय माझा कधीच सुटता कामा नये. म्हणून मी खूप वेळ लावला बापूंच्याकडे यायला. माझी एक मैत्रीण आहे विमल पाखरे, तिने मला कितींदा सांगितलं पण मी दुर्लक्ष केलं तिच्याकडे. मला साई हवे होते, मला कोणते माझ्या गुरु जो मी करणार आहे त्या गुरुकडे माझे साई हवे होते मला. म्हणून मी खूप उशीर केला आणि 6-7 सालाच्या नंतर मला माझे मिस्टर रिटायर झाले आणि मुलीचं लग्नही होत नव्हतं आणि मी खूप बेचैन झाले होते. खूप अगदी म्हणजे वैतागल्यासारखी झाले होते. तेव्हा दुसऱ्या एका मैत्रिणीला म्हटलं मी, तुम्हाला माहिती आहे का हो केंद्र, ते शोभा परब नावाच्या एका मैत्रिणीला बोलले, तुम्ही त्या जात नव्हते, एवढ्याच जास्त करत नव्हत्या बापूंनी, फक्त स्मरण करायच्यात. त्यांच्याकडे फोटो बिटो होता तर त्यांना विचारलं मला घेऊन जाल का, तर म्हणाले हो चला आपण जाऊया. आणि त्या मला घेऊन गेल्या केंद्र विजय हॉलवरती. आणि त्या दिवसापासून मी माझे प्रश्न हळूहळू सुटायला लागले आणि शांती आणि मला साई दिसायला लागले. माझं साईचरित्र वाढलं, माझ्या 11वा अध्यायाचं वाचन वाढलं आणि त्याचे अर्थ कळायला लागले. तोपर्यंत नुसतंच वाचन होतं माझं, काही कळत नव्हतं. फटाफट संसार करता करता मी ते वाचत होते. पण त्यावेळेपासून मला थोडासा अरे बापू असं सांगत होते मी किती वेळा वाचला पण मला हे कधी कळलंच नाही, हा शब्द मला कधी वाचण्यात आलाच नाही, असं कसं झालं, मी वाचलं ना, अशी माझ्या स्वतःलाच मी प्रश्न विचारायची. त्यानंतर माझ्या मुलीचं लग्न झालं छानपैकी, मस्त तिला पती मिळाले. आणि ह्याच्यानंतर 2010 साली माझे मिस्टर थोड्या अल्प आजाराने गेले, 2007 साली. पण त्यावेळेससुद्धा मी खचून गेले होते एकदम, काय करू आता, मग खूप घाबरले होते. आणि मला अग्रलेखात थोडासा एक वाचनात आलं अग्रलेखामध्ये की तुमचं माणूस तुम्हाला हवं आहे, मान्य आहे मला, तुमचं माणूस तुम्हाला दिलं असतं मी, पण त्याच्या वेदना यातना तुम्ही घेणार नाहीत, तुम्ही सगळं कराल त्याच्यासाठी, खाणं पिणं सगळं त्याचं कराल तुम्ही, मान्य आहे मला, पण त्याच्या वेदना आहेत यातना आहेत त्या तुम्ही कधीच घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे मी त्यांना मुक्ती दिले, नाविलाज आहे माझा. असं माझ्या मिस्टरांनी काहीच केलं नाही, माझ्या बापूंचं नामस्मरण मी करत होते तेवढंच ऐकत होते, कधी हात जोडले असतील तर माहिती नाही मला, पण उदी वगैरे लावायचे मी लावायची म्हणून. पण तरी त्याची काळजी जर एवढी माझा बाप्पा घेऊ शकतो की माझ्या मिस्टरांची एवढी काळजी घेतली त्यांनी की पुढे यातना आहेत आणि त्या यातना त्यांना सहन करायच्या आहेत, म्हणून त्यांनी त्यांना मुक्ती दिली. मग माझी तर किती काळजी घेतो आहे, घेतोच आहे माझा बाप, माझी काळजी भरपूर घेतो आहे, ती सगळी जाणवते मला अगदी मिनटामिनटं क्षणाक्षणाला मला ती जाणवते की माझा बाप माझी किती काळजी. आज मी एकटी राहते माझ्या घरात, पण मला कशाची भीती वाटत नाही, कशाची उणीव राहत नाही, कमी काही मला पडत नाही कशाचंच, आणि मी माझ्या घरात छानपैकी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.